ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवसेनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण मित्रांनो, यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य आणि प्रमुख देवता असाव्यात, प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतपाहे व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2022, शल्वान शके 1974, संवत्सर शुभ मुहूर्त, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास श्रावण, पक्ष कृष्ण, वार बुधवार, नक्षत्र अश्विनी, रात्री 9:57 भरणी नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, उद्याचा गंड योग आहे, रात्री 8:56 वृद्धी योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, उद्याचे गरज करण आहे, सकाळी 8:15 वनिष्करणाला आणि रात्री 8:25 विष्टिकरणाला सुरुवात होईल। मित्रांनो, तिथी उद्याची षष्टी तिथी आहे, रात्री 8:25 सप्तमी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे, चंद्र मेष राशीत असेल, रवी कर्क राशीत, गुरु मीन राशीत आणि शनी मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:21 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:04 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातात एक पळी पाणी, थोडेसे अक्षत आणि एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1944 प्रभादी षष्टी संवत्सरांमध्ये शुभकृत नाम संसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे अश्विनी नक्षत्रे गंड योगे गरज करणे षष्ठी शुभदितो तो मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोमो पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे एवं इष्टलिंग पूजा करीशे। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तमनात सोडून द्या। मित्रांनो सकाळी 8:15 उद्या आपण हा संकल्प उपयोगात आणू शकता, यानंतर संकल्प सोडण्यासाठी आपल्याला वरील पंचांगाचा आधार घ्यावा लागेल। मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया, साखरपुडा मुहूर्त दिनांक 17, 20 आणि 21, डोहा जेवण मुहूर्त दिनांक 17, बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 21, जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 17 आणि 21, गृहप्रवेश यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 17 आणि 21। यानंतर मित्रांनो उपनयन करण्यासाठी मात्र आता मुहूर्त नाहीत, विवाह करण्यासाठी देखील मुहूर्त नाहीत, वास्तू शांतीसाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 17 आणि 22, भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 18। मित्रांनो आपणांना जर भगवान शिव आणि भगवान विष्णूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहे दिनांक 17 आणि 21। मित्रांनो वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्याची
वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो मित्रांनो मुहूर्त नसताना या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व अहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही. मित्रांनो याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो. मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील महत्वाच्या ज्या बाबी त्या आपण आता पाहूया. मित्रांनो पंचांग शुद्धी उद्याचा उत्तम दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो पारसी समाजाचा नूतन वर्षारंभ दिवस आहे, ज्याला आपण नवरोज असे म्हणतो. या नवरोज सणानिमित्त किंवा नवीन वर्षाच्या निमित्त माझ्या सर्व पारसी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे होम यज्ञ या कर्मकांड करू शकणार नाही. नव्याने जे रेग्युलर आहेत ते आपण करू शकता. राहुकाळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळात आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो बाजूला ठेवा, ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. त्यात आपल्याला यश हमखास मिळण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते, कारण आपल्या नवे पुण्य जमा होते. मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण, हरिओम शिवा महादेवा.